सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक यांना गेल्या आठवड्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गजन्यचा आजार झाला होता. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा देखील त्रास वाढल्याने रात्री 11:30 दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते बरे होण्यासाठी कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यांना राज्यात पंत या नावाने ओळखले जात होते. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षीयांकडून 25 वर्ष विधानसभेचे आमदार म्हणून काम पाहिले. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी 2019 भाजप पक्षाच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवली होती. आमदार प्रशांत परिचारक आणि युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांचे ते चुलते होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सोलापूर जिल्ह्यातून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. News15 मराठीसाठी औदुंबर ढावरे, सोलापूर.